तुम्हाला सुद्धा या गोष्टीमध्ये समजदारी दाखवावी लागेल, आणि समजदारी दाखवली नाही तर मग पराजय हा आपल्या नशिबी आहेच, हे डोक्यात ठरवावं लागेल। आपली माणसं कोण कुठे जाऊन करतात, काही काही लोकांना सवय आहे कोणत्याही पार्टीमध्ये, आपल्या पार्टीत पण अशी आहेत, ते काही काही ना डबल डोके आहेत, इकडे बोलतात तिकडे बातम्या पोहोचवतात, काही काही आहेत रक्ताचं एक त्यांच्या, आता इथे बसली असेल तर दोन चार लगेच इकडे टेपिंग तिकडे करतील, एकदम हरामी कार्यक्रम असतो तो, ते त्यांचे जे काही ठरलेली जात आहे ती, त्यामुळे कोणत्याही पक्षात येते, आमच्या आपल्या पक्षात पण आहे, इतर पक्षात पण आहे, की हे त्याचा धंदाच आहे, इकडे ऐकायचं तिकडे सांगायचं, तिकडे ऐकायचं इकडे सांगायचं, या कानातून सोडायचं त्या कानात ऐकायचं। तर आमच्या तालुक्यात पण ते दोन एक दोन लोक असे ते कायम ते म्हणजे भाजी बनली म्हणजे मीठ हातातच असू तर टाका झालं करा काय, बाकी कोणाला काहीच घेत नाही, सीजन आलं तर सुरू देतो डबडा बाजू सुरू, पाच वर्ष कुठे राहत नाही, पाच वर्ष कोणाच्या लग्नात नाही, कोणाच्या मावतीत नाही, कोणाच्या शेंडीत नाही, आता हे सीजनच आहे, पडणाऱ्या माणूस मी सांगतो तू निवडी गेले रे होत साला ताट चालला तू सांगणार बाजार मध्ये, म्हणजे फक्त पंप करायचे त्यांना, आपल्यातले वीस वर्ष तयार करून ठेवतात ते, भाऊ तू उमेदवारी द्यायला पाहिजे, तू काय माणूस आहे तुझं काय काम आहे हातावर असते ना, हा बिलकुल सकाळी 10 किलो तो माझ्या घरा म्हणजे लगेच आपलं तिकीट फायनल भाऊ पाहिजे, ही अशी परिस्थिती आहे। तर हे ह्या लोकांपासून पण आपण सावधान राहायला पाहिजे, हे नुसतं आपल्याला फसवता पटवता आपल्या पक्षाला डुबवता आपल्या नेतृत्वाला डुबवता। आज तुम्ही सांगा कोणतेही आमदार बसले असतील कोणत्याही तालुक्याचे तुम्ही कार्यकर्ते छातीवर हात ठेवून सांगा ठीक आहे आम्ही पक्षांतर केलं हे केलं, पण कोणी माईचा लाल तुम्हाला गावात सांगू शकत नाही की आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या आमदारांनी काम केलं नाही, ताकद नाही कोणाची, कोटीच्या खाली बोलूच नका कोणतंच का, हे तर सगळ्यांना मान्य करावं लागेल, कोणीच बोलू शकत नाही, एवढी कामं आपली होत आहे प्रत्येक आमदाराची की अंदाज करू शकत नाही, छोट्या 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 गावांमध्ये एवढे पैसे येतात हे कशामुळे, तर आपण जे केलं उद्याच्या दिवशी आम्ही केलो नसतो किंवा आम्ही सत्तांतर केलं नसतं, हे तर लोकांना गेलो ते मी नंतर गेला आणणार ते आव्हान ते सगळ्यात पहिले मी ते 30 वर गेलो होतो तिरवीवर तिरवी शेवटी गेलो होतो मी, तर मी एकटा राहिलो असतो मग डायरेक्ट नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर असं झालं असत, त्यामुळे मी पण म्हणलं भाऊ चला आता चार खाते गेले माझ्यावर काय थांबू का म्हणलं, आता तर हे आता भाजपने मी समजून घेतलं पाहिजे की आम्ही किती त्याग केला आहे, आम्ही जी आमची मूळ लाईन हिंदुत्वाची होती बाळासाहेबांची होती ती एकनाथ शिंदेनी खांद्यावर घेतल्यामुळे आम्ही त्यांच्या पार्टीची सगळेजण गेलो आणि भारतीय जनता पार्टीला मदत केली, त्यामुळे त्यांनी बी ह्या खालच्या जे आगो कार्यकर्ते आहेत त्यांचे काही छोटे मोठे भाजप सगळी चांगली पण काही 5-8-5% जे आहेत त्यांचे पूर्व इतिहास चेक करा, हे कधीच मूळ निवडणुकांमध्ये युतीबरोबर राहिलेली नाही, मागची इतिहास जर यांची चेक केली तर यांच्यावर लक्ष ठेवून अबाधित सत्ययुती केली करण्याकरता वरच्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्या लक्ष दिलं पाहिजे अशी विनंती आपण गिरीश भाऊंना करू, आणि त्यांची सरळ मत आहे त्यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये हेच सांगितलं की दुनिया हो पहिले युती शिवसेना भाजपचीच होईल, आणि त्याच पद्धतीनं आपलंही म्हणणं तेच आहे की युती ही शिवसेना भारतीय जनता पार्टीचीच होईल, तसे तर आपल्या तोंडातून चुकीचा शब्द निघता कामा नये, त्यांना बोलू द्या कोणी बोलत असेल तर आपल्यातनं नाही निघाला पाहिजे, आपण सरळ शिंदे साहेबांशी आहोत, आपण मोदी साहेबांचा विश्वास ठेवून यांच्याबरोबर आलेले आहोत, त्यांना काय बोलायचं असेल त्यांना बोलू द्या, आम्ही मोदींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, त्यांना मान्य नसेल त्या ते आपल्याला विरोध करतील, पण आपण निश्चितपणाने एक लाईन पकडून आलो आहे या बारक्यासारख्या निवडणुकींकरता, जर ते छोट्या मोठ्या निवडणुकी करता राष्ट्रवादीच्या मांडीला मांडे लावून मदत असतील तर मोदी साहेबांना ते धोका देत आहे असं मला या ठिकाणी नम्रपणे वाटतं, आणि निश्चितपणाने आपण सगळ्या जणांनी या गोष्टीचा शांततेने विचार करावा, त्यांना बोलू द्यावा, आपण एकही शब्दाची प्रतिक्रिया देऊ नये, आता ह्या पवित्र संपल्यानंतर पुढच्या बैठका आपण लगेच आपल्या आपल्या तालुक्याची घेऊ। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।